कामगिरी करता आली नाही, तर यावर्षी कशी कामगिरी होईल याच्याकडे लक्ष सर्वांचं लागलंय, कारण याच विभागातील जवळचं संघ आहे. मात्र आपले कोणते असे फलंदाज असतील की ज्याच्यावरती जास्त भिस्त असेल? हॅलो, सुनील शेंडे, जितेंद्र शेंडे, नरेश शेंडे आणि योगेश आगुला आणि मी स्वतः, आम्ही जमतेम उंबारली समोर 60 रनाचा टार्गेट आम्ही सेट करू शकतो, कारण आम्ही आमची बॉलिंग फिल्डिंग याच्या बळावर आम्ही सामना टफ करू शकतो. ओके, थँक्यू. तर सामना सुरू झाला आहे, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी सामन्याची सुरुवात कशी असेल या ऐकूया विनोद पाटील यांच्याकडून. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच जगदीश पाटील. उपस्थित तमाम लाडक्या गटरसिकांचं पुनश्च्या क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि थरारक खेळामध्ये हार्दिक सहर्षे स्वागत आहे. तर षटकरण या ठिकाणी खातं उघडलं जात आहे. फलंदाज सलामीचा आपण पाहतो निलेश जाधव. गरज आहे विजयासाठी 71 धावांची, फार मोठं लक्ष आहे. 14.20 सरासरी राखायची आहे आणि त्याच अनुषंगाने पहिल्या चेंडूमध्ये षटकार या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसरा चेंडू यावेळेस मात्र सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा माइटी हिट षटकार. वीज ओळख आहे निलेश जाधवची, आज साठली जाणला जातो हा फलंदाज निलेश. आणि इथे मात्र आपला परिचय देत असताना बॅक टू बॅक दोन चेंडूवरती षटकार लगावलेले आहेत आणि इथे मात्र धोक्याची घंटा वाजवलेली आहे वागेश्वर देसाई संघासाठी. तर दोन चेंडू दोन षटकार येतात, 12 धावा धावफलकावरती. उमेश हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक तिसरा षटकार. बॅक टू बॅक तीन षटकार आपण पाहतोय ऑन साईडला, एक डिपेंड विकेटला, दोन लॉंग ऑनच्या दिशेने. तर इथे मात्र जबरदस्त फलंदाजी दाखवत असताना तुम्ही मारलेत आम्ही सुद्धा मारणार, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी बारी. तर तीन षटकार लगावल्यात, 18 धावा आणि इथे मात्र चिंतेचं सावट पसरले देसाई संघाच्या संघामध्ये पाहायला मिळते. तर 18 धावा येत आहेत आणि इथे मात्र 71 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चोख प्रत्युत्तर मैदानावरती नेवाळपाडे संघाच्या माध्यमातून निलेश जाधव देत असताना 18 धावा धावफलकावरती आणखीन तीन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. उमेश ज्याच्या नावावरती अनेक विक्रम आहे, या गोलंदाजाने गेले कित्येक वर्ष या संघाचं प्रतिनिधित्व केले, अनेक स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून संघामध्ये त्याची भूमिका आहे. मात्र याच गोलंदाजावरती या ठिकाणी हल्ला चढवण्यात येतोय. तीन षटकार येत आहेत आता, मात्र लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक पाठवण्यात आला, एक लॉंग ऑफला.